आपण सर्वजण पाहताय समाज दर्पण, एक मोठी बातमी जुन्नर तालुक्यातून येते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुक्याचे कार्याध्यक्ष तुषार थोरात यांनी अपक्ष म्हणून आमदारकी लढवण्यासाठी फॉर्म भरला होता, मात्र आता त्यांनी या आमदारकीतून विधानसभेच्या उमेदवारीतून माघार घेतल्याचं समजतंय. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष जुन्नर तालुक्याचे विजय कुऱ्हाडे आहेत. विजयजी, समाज दर्पण मध्ये आपलं स्वागत. काय सांगाल नक्की, काय परिस्थिती आहे? थोरातांनी आपला जो अर्ज आहे उमेदवारी तो मागे घेतल्याचं समजतंय, नक्की काय परिस्थिती आहे? आता मी जुन्नरच्या ठिकाणी जो आहे, अगदी 5 मिनिटांपूर्वीच माघारीचा जो अर्ज आहे तो भरून तुषार भाऊंनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तो सुपूर्द केलेला आहे आणि अधिकृतरित्या ती माघार या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे. खरं तर त्यांच्या मनोगतामध्ये ज्यावेळी आम्ही चर्चा करत असताना असं लक्षात आलं की पक्ष संघटना ही एकी राहावी आणि स्वतः दत्तूर खुद्द स्वतः आदरणीय पवार साहेब तालुक्यामधून नगरसभा घेऊन गेले आणि साहेबांनी जर उमेदवारी अर्ज पक्षा वतीनं बेनके साहेबांचा भरला असेल तर त्याला मी कुठेही त्या एक संघटनेच्या एकीला तडा न जाऊ देता संघटनेचं काम एकीनं पुढे जावं आणि तालुक्यातील सर्व आघाडीच्या नेत्यांबरोबर राहून पक्षाचं काम करावं. शेवटी इच्छा निवड घडण्याची जरी त्यांची होती तरी त्यामध्ये पक्षाच्या संघटनेला महत्व देत पक्षाचं काम पूर्ण येत असताना काही गोष्टींना आपण त्या ठिकाणी नेत्यामध्ये ऐकलं पाहिजे अशी त्यांची एकत्रित भूमिका होती आणि अतिशय मनमोकळेपणाने आणि अगदी स्वतःहून त्यांनी या निमित्ताने ही माघार ज्यावेळी घेतली त्यावेळी नक्कीच हा एक चांगला संदेश पक्ष संघटनेमध्ये गेलेला आहे आणि त्याचा फायदा आणि हा संघटनेला होणार आहे. कुठेतरी आपल्यामध्ये फूट पडू नये आणि विरोधकांना फायदा होऊ नये आणि संघटनेची एकी आणि सामाजिक राहावी या निमित्ताने त्यांची माघार आता झालेली आहे आणि त्यांना सर्वांनीच आता बेनके यांनी मिठी मारून ज्यावेळी त्यांनी आपल्या अर्जाची माघार घेतलेली आहे त्यावेळी त्या ठिकाणी कोणते कोणते नेते प्रमुख उपस्थित होते? या निमित्ताने अतुल बेनके सत्ता उपस्थित होते, संजयराव काळे, बाजीराव सिंग ढोले, दिलीपभाऊ कोल्हे, त्याचप्रमाणे संघटनेतले अनेक बाकीचे पदाधिकारी कार्यकर्ते त्या निमित्ताने उपस्थित होते आणि स्वतः तुषार भाऊ थोरातांनी माघारी त्या निमित्ताने आता घेतलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो की संघटनेच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढील वाटचालीचा विचार करून तुषार थोरात यांनी उमेदवारीतून माघारी घेतलेली आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. थँक्यू. अधिक माहितीसाठी आपण पाहत राहा समाज दर्पण.